कशाबद्दल आहे? एक लग्नाला तयार आहात तुम्ही आणि नवऱ्या मुलाची वाट पाहता, गणपतीचा आशीर्वाद घेतलेला आहे, काय सांगाल आज मुहूर्त झालाय चित्रपटाला, त्याच्यामध्ये तुम्ही प्रमुख भूमिका करता? पहिले तर मी ग्रेटफुल मानते स्वतःला की मी ह्या मूवीची पार्ट आहे, कारण कारण याचा सोशल कॉज आणि याचा फार महत्त्वाचा विषय या फिल्मचा, आणि स्टोरी सोशल कॉजवर असल्यामुळे मला फार ग्रेटफुल थँकफुल आहे मी की मी या मूवीचा पार्ट आहे. वेगवेगळे चित्रपट आपण मी केलेले आहेत, निरती असेल किंवा टेलिव्हिजन माध्यमामध्ये काम केलेलं आहे, प्रत्येक माणसाबरोबर, प्रत्येक दिग्दर्शकाबरोबर, प्रत्येक युनिटबरोबर काम करतानाचा एक वेगळा अनुभव असतो, एक वेगळी उत्कंठा असते आपल्याला. आज तुमचे जे काय शूट झालेलं आहे त्यावरून तुम्हाला या चित्रपटामध्ये पुढे जे काम करायचं आहे, पुढचा रोल होईल, त्याबद्दल काय उत्सुकता लागून राहिलेली आहे? हे फार महत्त्वाचं आहे की आपण कोणत्या टीमबरोबर आणि कसं काम करतो, आणि प्रत्येक सेटवर काम करायचं, जसं तुम्ही बोललात की वेगवेगळा अनुभव असतो, पण आज जेव्हा आम्ही शूटसाठी इथे आलो तेव्हा पहिलेच आमचं गणपती मंदिरापासून सुरुवात आहे, आणि सर्व सेटवर प्रत्येक जण खूप फ्रेंडली आणि खूप चांगले. तुम्हाला तुमचा जो कोस्टार आहे सुरू, तो खूपच एक्साइटेड आहे तुमच्याबरोबर काम करण्यासाठी. त्याचं कारण काय? कारण आम्ही पहिले सुद्धा काम केलं आहे एकत्र, आणि तो माझा खूप चांगला फ्रेंड आहे, आणि आमचं कम्फर्ट लेवल खूप चांगलं आहे काम करायचं एकमेकांना, मी त्याला खूप पहिल्यापासून ओळखल्यामुळे ते असे उत्स्फूर्त असते की अच्छा सुरू दे का माझ्याबरोबर, अरे वा चांगली गोष्ट. आणि जेव्हा आम्ही पहिले एका सिरियलमध्ये काम करत होतो त्यात तो माझा बॉयफ्रेंड होता, आज तो माझा नवरा आहे. सो आम्ही एक एक स्टेप सिरियल वाईज किंवा या प्रोफेशनली आम्ही पुढे पुढे असतो, पण फन आहे, म्हणजे मला मजा येते त्याच्यावर काम करायला. जर का असं को स्टार्स आपले जे को आर्टिस्ट आहेत, तर ते जर का एक तर परिचयाचे तर जॉली सॉलिड असे असतील, तर आपल्या कामावर काय परिणाम होतो त्याचा? काम करणं खूप इझी जातं जर ते फ्रेंडली असतील आणि फार अंडरस्टँडिंग असेल, आणि सुरूत स्पेशली खूप फनी अंडरस्टँडिंग आहे. बऱ्याच वेळेस तो मला सांगतो की नाही तुझं हे चुकतं आहे, तू अशा पद्धतीने कर, आणि तो मला गायडन्स पण देतो, पण त्याचं म्हणून सुद्धा तो असणं मला असं होतं की अरे माझाच फ्रेंड आहे. सर नाही, लार्जर दॅन लाईफ चित्रपटाला म्हटलं जातं, हो, त्या माध्यमामध्ये ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला टेलिव्हिजन वरचं प्रेझेन्स आणि चित्रपटातला प्रेझेन्स याच्याबद्दल मी काय अशी कलाकारांनी कोणत्या अशा प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे किंवा काय पद्धतीने प्रेझेंट झाले? हां, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्च्युली प्रत्येकजण टेलिव्हिजन बघतं आणि टेलिव्हिजनमधनं शिकण्यासारखं पण असतं, लहान मुलं बघतात, मोठे बघतात, आणि ते ग्रास्प फार लवकर करतात. ते फार महत्त्वाचं आहे की आपण काय प्रेझेंट करतो, फार महत्त्वाचं आहे की स्पेशली छोट्या मुलांबद्दल. आता हा जो आपला टॉपिक आहे देहांताचा, मूवीचं नाव आहे, त्याच्यात प्रत्येक ऑर्गन्स डोनेटबद्दल आहे, तर हे करणं फार महत्त्वाचं आहे लोकांना की डोनेट करणं का गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीराची काय म्हणजे आपण काय म्हणतो हेरसाण किंवा नुकसान असं काहीच होत नाही, यात दुसऱ्यांचा फायदाच आहे. तर हा एक टॉपिक आहे जो महत्त्वाचा आहे आणि जो दुसऱ्यांना समजणार, आणि हे टेलिव्हिजनमुळे किंवा मूवीमुळे असंच होतं. थँक्यू.